हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय एज्युकेशनल चॅनल प्रयागा इन्स्टिट्यूट. प्रयागा इन्स्टिट्यूट या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. एम पी एस सीद्वारे जो सी डी पी ओ एक्झाम जी होणारी आहे डिसेंबरमध्ये 2018 ची, तर त्या प्रत्यर्थ आपण जी या सी डी पी ओचे जे सेशन अरेंज केलेले आहेत त्यामध्ये चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसरच्या सिलेबस वाईज जो आपण सुरुवातीला घटक घेतलेला होता तो आहे सोशॉलॉजी. आणि सोशॉलॉजीमध्ये किंवा समाजशास्त्रामध्ये यापूर्वीचे जे 4 चॅप्टर्स अपलोड केलेले आहेत त्यामध्ये समाजशास्त्राचे स्वरूप, सामाजिक संशोधन पद्धती, मूलभूत संकल्पना आणि सामाजिक प्रक्रिया यावरचे लेक्चर्स जे अपलोड केलेले आहेत आणि जो सिलेबस आहे तो देखील तुम्ही पाहिलाच असेल. बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेल्या आहेत आणि ज्यांच्या ज्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी बरेच सांगितलेलं आहे की कायद्यावरील किंवा आय सी टीवरील लेक्चर्स बनवा. ओके, तर ते सर्व लेक्चर्स बिफोर आपल्या एक्झामच्या होणारे आहेत, त्याच्यावरती रिव्हिजनसुद्धा आपण क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये करणारे आहोत. ठीक आहे, तर त्याबद्दल निश्चित राहायचं आहे आणि जो अभ्यास आपला चालू आहे त्या अभ्यासाच्या दिशेने आपण व्यवस्थित जायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही सेल्फ स्टडी करतायच, परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी असतात जे की ॲनालिसिस करून आपण क्वेश्चनमध्ये आन्सर फाइंड आउट करत असतो, अशा गोष्टींमध्ये किंवा सिम्पल लँग्वेजमध्ये आपण हा विषय या ठिकाणी बघणार आहोत. आता या टॉपिकमध्ये किंवा या घटकांमध्ये जास्तीत जास्त 2 ते 3 चॅप्टर्स इथं राहिलेले आहेत, तर तेसुद्धा आपण इथं कंडक्ट करणार आहोत. ते तर आजच्या टॉपिकमध्ये आपण सामाजिक व्यवस्था हा घटक यामध्ये पाहणार आहोत. यापूर्वीचे जे चॅप्टर आहेत ते अपलोड केलेले आहेत चॅनलवरती, ते सर्वांनी पाहायचं आहे. ज्यांना चॅनलवरती ज्यांनी सबस्क्रिप्शन केलेलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ती लिंक ओपन करायची आहे आणि व्हिडिओ पाहायचा आहे. ठीक आहे, आणि शक्यतो तुम्ही या व्हिडिओ पाहिल्यानंतर जर त्यामध्ये काही अडचण आली तर तीसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करायची आहे आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमचं मत देखील त्यावरती नोंदवायचं आहे. चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि इतरांना देखील पाठवायचं आहे, तेही फक्त गरजू विद्यार्थ्यांना. ओके, कारण बरेच विद्यार्थी असे असतात की सबस्क्रिप्शन करतात, चॅनल अपलोड झालं, नोटिफिकेशन आलं तरी देखील ते व्हिडिओ पाहत नाहीत. परंतु एक लक्षात घ्या, जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत मात्र हे तुम्ही पोहोचवायचं आहे. आता इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे की या चॅप्टरच्या शेवटी किंवा आपली एक या व्हिडिओमध्ये एक गोष्ट मी केलेली आहे की जे विद्यार्थी, समजा एखादा विद्यार्थी आहे नवीनच व्हिडिओ पाहतोय हा, ठीक आहे, आपल्या चॅनलचा, तर शेवटी जी एंड स्क्रीन असणार आहे शेवटची, तर त्यावरती यापूर्वीच्या लेक्चर्सची लिंकसुद्धा तुम्हाला ऑटोमॅटिकली अवेलेबल होईल. तर तीसुद्धा तुम्ही तिथं कनेक्ट केली तर ती तुम्हाला त्या व्हिडिओवरती घेऊन जाईल. ठीक आहे, तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या प्रश्नांचे आन्सरसुद्धा अधूनमधून जे आपण घेतो ती देत चला. ठीक आहे, तर आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. वेळ न वाया घालवता महिला व बालविकास अधिकारीमध्ये समाजशास्त्रामधील सामाजिक व्यवस्था हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. आता सामाजिक व्यवस्थेमध्ये सर्वात प्रथम ज्या सामाजिक व्यवस्था आहेत, ज्या सिस्टीम्स आहेत, सोशल सिस्टीम्स, त्यामध्ये विवाह, धर्म आणि कुटुंब याविषयी आपण माहिती घेणार आहोत. व्यवस्था म्हणजे एक प्रकारे काय असतं हे आपण लक्षात घ्यावं अगोदर. सिस्टीम तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, समजा आपल्या देशातली राजकीय व्यवस्था आहे, शैक्षणिक व्यवस्था आहे. ठीक आहे, तर ही सर्व एक व्यवस्थेचा घटक असतात. व्यवस्थेमध्ये उपव्यवस्था असतात, त्याचे भाग असतात, ते एकमेकांवरती अवलंबून असतात आणि हे विशिष्ट भाग एकमेकांची एकमेकांवर अवलंबून तर असतातच असतात, परंतु त्यांच्या विशिष्ट भूमिका देखील त्या पूर्णपणे पार पाडत असतात. आणि मोठी जर एखादी व्यवस्था असेल तर त्या मोठ्या व्यवस्थेचे भाग त्याच्या उपव्यवस्था आणि त्याच्या उपव्यवस्था व त्याची उपघटक हे सर्व एकत्रपणे या व्यवस्थेमध्ये इन्क्लूड होत असतात. त्यामुळे व्यवस्था म्हणजे काय असं जर लक्षात घेतलं तर व्यवस्था म्हणजे एक प्रकारची अशी एक गोष्ट असते की ती स्थिर नसते, गतिशील असते, बदलणारी असते, परंतु एक मोठा संचय उपव्यवस्थेचा, भागांचा त्याच्यामध्ये झालेला असतो. ठीक आहे, आता या व्यवस्थेवरूनच आपण सामाजिक व्यवस्था म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. काही संशोधक आहेत, त्यांनी व्याख्या दिलेल्या आहेत, या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. ओकबर्न यांनी सांगितले की समान सांस्कृतिक नियमानुसार एकमेकांशी आंतरक्रिया करणाऱ्या व्यक्तींची अनेकता म्हणजेच सामाजिक व्यवस्था आहे. म्हणजे समान सांस्कृतिक नियमानुसार एकमेकांशी जी आंतरक्रिया होत असते, आता एकमेकांशी आंतरक्रिया म्हटलं की यामध्ये एक व्यक्ती येणार नाही, त्यामुळं 2 किंवा अधिक व्यक्ती यामध्ये आंतरक्रिया करणाऱ्या असल्या पाहिजेत आणि त्या समान सांस्कृतिक नियमानुसार असल्या पाहिजेत. ओके, म्हणजे त्यांचा समान सांस्कृतिक नियमन या ठिकाणी झालेलं असलं, म्हणजे समान सांस्कृतिक पार्श्वभूमी त्यांची असणं आवश्यक असतं आणि त्यावरून त्या व्यक्तींमधील आंतरक्रिया जी एकमेकांशी होते त्याला आपण सामाजिक व्यवस्था असं ओकबर्नने म्हटलेलं आहे.
आता डंकन मिचेल यांनी काय सांगितलंय, प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे आंतरक्रिया करणाऱ्या दोन किंवा अधिक व्यक्तींची सामाजिक व्यवस्था बनते. खूप सोपी व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे. डायरेक्टली इनडायरेक्टली जे आंतरक्रियेमध्ये सहभागी होत आहेत दोन किंवा अधिक व्यक्ती, त्या ज्यावेळेस त्या सहभागी होतील त्यावेळेस एक सिस्टीम क्रिएट होणार आणि त्यालाच सोशल सिस्टीम असं म्हटलेलं आहे. पुढे टॉलकॉट आणि पार्सन यांनी सांगितले की क्रिया करणाऱ्या व्यक्तींमध्ये आंतरक्रियेच्या प्रक्रियेची व्यवस्था ही तिथं निर्माण झालेली असते आणि या व्यवस्थेला सामाजिक व्यवस्था असं म्हणतात. म्हणजे क्रिया करणारी एखादी व्यक्ती असेल, ॲक्टिव्हिटी करते एखादी व्यक्ती, मग एकच व्यक्ती नाही आहे तर अनेक व्यक्ती आहेत. एक व्यक्ती ज्यावेळेस ॲक्टिव्हिटी करते त्यावेळेस ती इतर गोष्टींबरोबर करते. म्हणजे इतर गोष्टी म्हणजे कुठल्या, ते इतर व्यक्तींबरोबर, कारण आंतरक्रिया ही दोन व्यक्तींमध्ये होते किंवा अधिक व्यक्तींमध्ये होत असते. तर क्रिया करणाऱ्या व्यक्तींमध्ये आंतरक्रियाच्या प्रक्रियेची जी व्यवस्था असते त्याला टॉलकॉट पार्सन यांनी सामाजिक व्यवस्था असं सांगितलेलं आहे. आता खास जर अर्थ जर बघायचं म्हटलं सामाजिक व्यवस्थेचा, तर ओगबर्न यांनी सांगितलेलं आहे की समान सांस्कृतिक नियमानुसार, तर याच्यावरून समान सांस्कृतिक नियमन इथं असणं आवश्यक आहे आंतरक्रियेसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंतरक्रियेसाठी दोन व्यक्तींची कमीत कमी गरज असणे आवश्यक आहे. आता डंकन मिचेलने सुद्धा सांगितलेलं आहे की विशिष्ट नियमन परिस्थितीमध्ये, आता इथं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आंतरक्रिया करणाऱ्या दोन किंवा अधिक व्यक्तींसाठी जी मिळून व्यवस्था बनलेली आहे त्याला सामाजिक व्यवस्था असं म्हटलेलं आहे. परंतु यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती कॉन्स्टंट एक तिथं सिच्युएशन असणारी आहे किंवा ती एक रेग्युलर सिच्युएशन असणार आहे. आणि त्या रेग्युलर सिच्युएशन मध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे, म्हणजे उदाहरणार्थ आपण नेहमी एक लक्षात घेऊ शकतो की सकाळी सकाळी उठल्यावर आपण दूध घेतो, मग ही एक रेग्युलर कंडिशन झाली. परंतु अचानकपणे आपण जर कधी मध्ये ब्रेकफास्टसाठी आपण जर एखादा ब्रेड घेतला किंवा टोस्ट घेतला किंवा खारी घेतली, असं एक अप्रत्यक्षपणे, आता ती आंतरक्रियाही होती आहे, पण ही रेग्युलर आणि इरेग्युलर सुद्धा आहे. परंतु एक डायरेक्टली आणि इनडायरेक्टली सुद्धा आहे, सॉरी, परंतु एक रेग्युलर आहे. ओके, आणि रेग्युलर अशी सिच्युएशन ज्यावेळेस होते आणि अशा सिच्युएशनमध्ये आंतरक्रिया प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष होते त्यावेळेस ती डंकन मिचेलने सामाजिक व्यवस्था म्हणून तिला नाव दिलेलं आहे. ओके, आता क्रिया करणाऱ्या व्यक्तींमध्ये आंतरक्रियेच्या प्रक्रियेची व्यवस्था हे टॉलकॉट पार्सन यांनी दिलेलं ही खूप सोपी व्याख्या आहे की व्यक्ती ज्यावेळेस क्रिया करते त्यावेळेस आंतरक्रियेची प्रक्रिया पार पडली जाते आणि त्याच व्यवस्थेला सामाजिक व्यवस्था असं म्हटलं जातं. ओके, आता इथं रिपिटेशन मी करणार नाही आहे, फक्त सामाजिक व्यवस्थेचा अर्थ थोडक्यात उलगडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण केलेला होता. आता सामाजिक व्यवस्थेची वैशिष्ट्ये आपण बघूया. यामध्ये सामाजिक आंतरक्रियावर आधारित, हे तर खूप महत्त्वाचं आहे की आंतरक्रिया ज्यावेळेस होते त्यावेळेस ही कशावरती आधारित असते, तर ही सामाजिक व्यवस्था एका व्यक्तीची बनलेली नसते, अनेक व्यक्ती याच्यामध्ये येतात. दोन किंवा अधिक व्यक्ती इथे एकत्र आल्या त्यावेळेस त्या आंतरक्रिया होते आणि त्या आंतरक्रियांचा परिणाम इथं व्यवस्था बनवण्यामध्ये होत असतो. आता एकमेकांशी संबंधित आहेत ह्या, एकमेकांशी संबंधित म्हणजे कसं, तर उदाहरणार्थ कवी संमेलन आहे किंवा साहित्य संमेलन आहे. या साहित्य संमेलनाच्या प्रत्यर्थ राजकीय व्यवस्था आणि सांस्कृतिक व्यवस्था यांच्यामध्ये एकोपा निर्माण होऊन साहित्य संमेलन घडवून आणण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. म्हणजेच इथं एक प्रकारे ही एकमेकांशी संबंधित आहे. पुढे कार्यात्मक संबंध जर विचारात घ्यायचं म्हटलं तर सामाजिक व्यवस्थेमध्ये जे घटक आहे ते घटक एक विशिष्ट भूमिका पार पाडत असतात आणि विशिष्ट भूमिका पार पाडत असताना त्यांच्या काही पद्धती किंवा नियम हे काही निश्चित केलेले असतात. उदाहरणार्थ आपल्या याच्यामध्ये बघितलं तर एखाद्या चोराने चोरी केलेली असेल तर त्याचा तो गुन्हा सिद्ध करण्याचं काम न्यायव्यवस्था करतं आणि त्याला पकडण्याचं काम पोलीस व्यवस्था करते. म्हणजे ही एक प्रकारे व्यवस्था आहे, कार्यात्मक संबंध आहे एका व्यवस्थेचा दुसऱ्या व्यवस्थेशी. ठीक आहे, जसं न्यायव्यवस्थेचा पोलीस व्यवस्थेशी आहे ती. पुढे नंतर सांस्कृतिक संबंध व्यवस्थेत, आता सांस्कृतिक संबंध व्यवस्थामध्ये काय आहे, तर सांस्कृतिक व्यवस्था ही सामाजिक व्यवस्थेतील संघर्ष टाळण्यासाठी आणि तिच्यामध्ये एक प्रकारचा एकोपा किंवा समानता निर्माण करण्यासाठी किंवा ती कंटिन्युअसली ठेवण्यासाठी ती प्रयत्न करत असते. म्हणजे सांस्कृतिक संबंध एक प्रकारे एकमेकांपासून, म्हणजे सामाजिक व्यवस्था जी आहे ती, एका सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सामाजिक व्यवस्था आणि सांस्कृतिक व्यवस्था यांच्यामध्ये काही जास्त काही फरक नाही आहे किंवा एकमेकांपासून ती काही अशी वेगळी नाही आहेत. ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये ही सांस्कृतिक व्यवस्था जी आहे किंवा सामाजिक व्यवस्था जी आहे ह्या एकमेकांमधील समतोल टिकविण्याचा नेहमी प्रयत्न या ठिकाणी होत असतो. त्यामुळे सांस्कृतिक संबंध या सामाजिक व्यवस्थेमध्ये असतो असं सांगण्याचा प्रयत्न या चौथ्या वैशिष्ट्यामध्ये आलेला आहे. पुढे सामाजिक पर्यावरणाशी देखील संबंधित आहे. आता सामाजिक पर्यावरणाशी म्हणजे काय, तर एखादी व्यवस्था आहे, एखाद्या ठिकाणी आहे, मग त्या ठिकाणाला स्थळ असतं, ठिकाण असतं, नाव असतं,
विशिष्ट समाज त्या ठिकाणी असतो. मग या सर्व गोष्टी त्या पर्यावरणाशी संबंधित असतात, ती व्यवस्था त्या पर्यावरणाशी संबंधित असते. आणि एक प्रकारे जर आपण बघितलं एखाद्या ठिकाणची ती दुसऱ्या ठिकाणची व्यवस्था जरी त्या एक असल्या तरी त्याच्यामध्ये थोडीशी समानता न निर्माण होता त्या पर्यावरणाशी संबंधित ती व्यवस्था क्रिएट होत असते. त्यामुळं एका सामाजिक पर्यावरणाशी संबंधित या व्यवस्थेमध्ये बदल होत असतो. उदाहरणार्थ जर बघितलं आपण तर ही स्थिर नसते, गतिशील असते, कारण त्या विशिष्ट परिस्थितीनुसार त्या पर्यावरणानुसार ती तिथली व्यवस्था थोडीशी वेगवेगळी असते. ओके, आता पुढे गतिशीलता आहे. गतिशीलता म्हणजेच काय? तर ही स्थिर नाही आहे, गतिशील आहे. स्थिर नसल्यामुळं, स्थिर कशामुळं नाही आहे, तर ही सामाजिक व्यवस्था जी आहे ही स्थळ काळ आहे, प्रदेश आहे, स्थळ आहे यांच्याशी रिलेटेड आहे. आणि ही रिलेटेड असल्यामुळं त्या ठिकाणी परिस्थिती काही नेहमी सारखीच नसते, ती बदलत देखील असते. आणि बदललेल्या परिस्थितीनुसार ही सामाजिक व्यवस्था देखील त्या ठिकाणी बदलत असते. म्हणूनच त्याला आपण एक म्हटलेलं आहे की ही कॉन्स्टंट नसते, गतिशील असते. उदाहरणार्थ सुरुवातीला मुलींच्या शिक्षणाबाबत भारतामध्ये एवढा काही प्रसार नव्हता किंवा ते निषिद्ध मानलं जायचं, परंतु नंतर हळूहळू समाजामध्ये मुलींच्या शिक्षणाबद्दल आदर निर्माण होऊ लागला. जसं तसं उदाहरण आणखीन बघायचं म्हटलं तर स्त्रियांच्या मतदानाच्या बाबतीमध्ये आहे. आता हल्ली नुकताच निघालेला इश्यू जो आहे तो आपल्या तलाक पद्धतीचा आहे. म्हणजे हे हळूहळू या ठिकाणी काय होतंय, हे स्थिर नसतंय, व्यवस्था ही स्थिर नाही आहे, ती गतिशील आहे. ओके, पुढे नंतर निश्चितता. आता सामाजिक व्यवस्थेमध्ये निश्चित सीमा असते. निश्चितता म्हणजे एक लक्षात घ्या, सामाजिक व्यवस्थेमध्ये निश्चितता नसते, सामाजिक व्यवस्थेत निश्चित सीमा असतात. निश्चित सीमा असतात म्हणजे त्या सिस्टीमला एक प्रकारे एक का मर्यादा असते किंवा बाउंड्री असते. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक व्यवस्था आहे. उदाहरणार्थ आपण महामंडळ बघितलं, एसटी महामंडळ, त्यांची एक सिस्टीम आहे डेव्हलप झालेली, त्याला काहीतरी निश्चित सीमा आहेत. भाग विभाग वेगवेगळे आहेत, त्यांचे आराखडे वेगवेगळे आहेत, परंतु त्याची जी व्यवस्था बनलेली आहे, तिच्या ज्या उपव्यवस्था बनलेल्या आहेत, त्या एक प्रकारे निश्चित सीमेच्या आहेत. आपल्याला क्वेश्चन असं मल्टीलायनरमध्ये विचारला जाऊ शकतो की मग सामाजिक व्यवस्थेला निश्चित सीमा नसतात, ठीक आहे, आणि पुढे सामाजिक व्यवस्था ही स्थिर नसते. आता हे दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी एक प्रकारे लक्षात घेतल्या तर बहुविधान बरोबर आहे, अविधान इथे चुकीचं आहे. म्हणजे अशा गोष्टी या ठिकाणी क्रिएट होऊ शकतात आणि त्या चर्चेमधून आपण क्रिएट करायच्या आहेत. ठीक आहे, म्हणजे सामाजिक व्यवस्थेची वैशिष्ट्ये तुमच्या लक्षात आली असतील. आता सामाजिक व्यवस्थेमध्ये आपल्याला जे घटक शिकायचे आहेत त्यामध्ये या सामाजिक व्यवस्था कंटिन्युअसली करणाऱ्या किंवा सामाजिक व्यवस्थेमध्ये नेहमी ॲग्रेसिव्ह असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत, तर त्यामध्ये विवाह आहे, विवाहाचंच पुढचं अंग, नंतर कुटुंब आहे, त्यानंतर धर्म आहे. या गोष्टी आपण या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आता विवाह म्हणजे काय याच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये वेस्टर्न मार्क यांनी सांगितलेलं आहे की पुरुष व स्त्रिया, मग एक असो किंवा अनेक असो, पुरुष व स्त्रिया यांच्यातील संबंधांना परंपरा, कायद्याची मान्यता, तसेच त्यांच्या संबंधातून होणाऱ्या आपत्त्याला काही हक्क आणि कर्तव्य ज्यावेळेस मिळतात आणि यांचा समावेश या गोष्टीमध्ये होत असतो त्याला विवाह असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे वेस्टर्न मार्क यांचा मुख्य हेतू किंवा त्यांनी जे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये एक किंवा अधिक पुरुष किंवा एक किंवा अधिक स्त्रिया यांच्यामध्ये जो संबंध निर्माण होतो, त्यांच्यामध्ये जो संबंध निर्माण झालेला आहे तो त्याला परंपरेची किंवा कायद्याची एक मान्यता आहे. आणि त्यांच्या संबंधांमधून, लैंगिक संबंधांमधून जे अपत्य जन्माला येणार आहे त्याला काही हक्क कर्तव्य ही मिळालेली असतात. म्हणजे वेस्टर्न मार्क यांनी सांगितलेलं आहे की विवाहाचा मुख्य हेतू जर बघितला तर यामध्ये तो आहे प्रजोत्पादन. म्हणजे हक्क कर्तव्य अपत्यांना देण्याचा समावेश या व्यवस्थेत आहे, म्हणजेच तो प्रजोत्पादनाकडे त्याचा मुख्य हेतू जातो. आणि भिन्नलिंगी व्यक्तींचा विवाह यामध्ये सुद्धा आपल्याला प्रकर्षाने दिसून येतोय. पुढे नंतर मॅलिनोवस्की आहेत. मॅलिनोवस्की यांनी सांगितलेलं आहे की एक विवाह म्हणजे काय आहे, की मुलांच्या संगोपनाकरिता आणि प्रजोत्पादनाकरिता हा केला जात असतो. ठीक आहे, म्हणजे केला जाणारा एक करार म्हणून त्याला नाव दिलेलं आहे मॅलिनोवस्की यांनी, की हा एक करार आहे. असा करार मुलांच्या संगोपनाकरिता, म्हणजे मुलांची वाढ पोषण हे करण्यासाठी आणि प्रजोत्पादनासाठी सुद्धा, म्हणजे लैंगिक संबंधांद्वारे प्रजोत्पादन होण्याकरिता एक विवाह हा एक करार या ठिकाणी भिन्नलिंगींमध्ये घडवून आणलेला असतो. पुढे नंतर रॉबर्ट लोवी यांनी सांगितलेलं आहे की समाजाची संमती असलेल्या लैंगिक जोडीदारांच्या सापेक्षतः, ओके, सापेक्षतः
कायम स्वरूपाचे बंधन. आता कायम स्वरूपाचं एक प्रकारचं बंधन आहे, परंतु इथं सापेक्षतः असं म्हटलेलं आहे. सापेक्षतः म्हणजे काय, हे कायम टिकणारं नाही आहे. आता कायम स्वरूपाचे बंधन सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, पण सापेक्षतः म्हटलं आहे. सापेक्षतः म्हणजे कधी कधी त्यांच्यामध्ये ब्रेकअप सुद्धा होऊ शकतं अशा पद्धतीने. आणि आता हल्ली सध्या समाजामध्ये याचा प्रकार देखील जास्त वाढत चाललेला आहे, म्हणून रॉबर्ट लोवी यांनी त्याला मर्यादित स्वरूप दिलेलं आहे. परंतु एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये, की समाजाची संमती हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे सामाजिक मान्यता, ज्यावेळेस लैंगिक जोडीदार किंवा लैंगिक संबंधांना सामाजिक संमती ज्यावेळेस मिळत असेल आणि तशा पद्धतीचं एखादं सापेक्षतः स्वरूप असेल, तर ते विवाह म्हणून आपण गणलं जातं, म्हणजे ब्रेकअप होण्यापूर्वीचं. ओके, तर हर्टन अँड हंट यांनी सांगितलेलं आहे की समाज संमत, म्हणजे रॉबर्ट लोवी आणि हर्टन अँड हंट यांनी दोन्हींनी एकच गोष्ट इथं कॉमन लक्षात घेण्याची आहे, ती आहे समाजाची संमती. हर्टन अँड हंटची आपण व्याख्या बघूया. समाज संमत सामाजिक प्रतिमान असून दोन किंवा अधिक व्यक्ती कुटुंब निर्मिती करतात. म्हणजे समाजाने ज्यावेळेस संमती दिलेली असते त्यावेळेस ते सामाजिक प्रतिमान म्हणून ओळखलं जातं. आता सामाजिक प्रतिमान म्हणजे काय असतं हे देखील आपण बघणार आहेत. सामाजिक प्रतिमान, तर या सामाजिक प्रतिमानाला सामाजिक मान्यता देखील दिली गेलेली असते. ठीक आहे, तर याच्यामध्ये दोन किंवा अधिक व्यक्ती कशाची निर्मिती करतात, तर कुटुंबाची निर्मिती करतात. म्हणजे विवाह व्यवस्थेतून किंवा विवाह व्यवस्था ही एक कुटुंब व्यवस्थेवर अवलंबून असते, आणि कुटुंब व्यवस्था ही विवाह व्यवस्थेवर अवलंबून असते. यामुळे व्यवस्थेवरील वैशिष्ट्य आपल्याला पुन्हा एकदा प्रकर्षाने इथं जाणवल की त्यांचा एकमेकांशी कार्यात्मक संबंध असतो, एकमेकांशी ते संबंधित असतात. ओके, म्हणजे या व्याख्येमधून आपल्याला वैशिष्ट्यसुद्धा एक व्यवस्थेची प्रकर्षाने जाणवतील. पुढे आहे बेल आणि ओगेल. आता बेल आणि ओगेल यांनी सांगितलेलं आहे की विवाह म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचा एकत्रित असा संघ आहे, आणि यांच्या संबंधातून किंवा यांच्या संबंधातून जी जन्मणारी मुलं आहेत ही त्या दोन्ही पालकांची कायदेशीर मुले असतात. म्हणजे कायदेशीर मुले कोणाला म्हणायचं, तर त्या संबंधातून जन्मता किंवा जन्मलेली मुलं ही त्या दोन्ही पालकांची कशी असतात, कायदेशीर मुलं असतात. ओके, म्हणजे एकत्रित संघ याला नाव दिलेलं आहे विवाहाला बेल अँड ओगेल यांनी. ठीक आहे, तर विवाहाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, त्याचा मुख्य हेतू जो काय आहे तो आहे प्रजोत्पादन. दुसरा हेतू जर आपण विचारात घेतला त्याचा, तर प्रजोत्पादन होऊन जे मुलांना जन्म देणे आहे हे यालाच विवाहाचं मुख्य उद्दिष्ट असं लक्षात आपल्याला येतं आहे. विवाह हा एक समाजसंमत आणि विधियुक्त असा एक संस्कार सोहळा आहे, आणि याद्वारे भावनांच्या आधारे किंवा भावनांची परिपूर्णता करण्यासाठी, मग लैंगिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, या संबंधांद्वारे त्याला बळकटी आणण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. आणि विवाहामुळं जी कुटुंब असतात ती कुटुंब देखील एकत्र येतात, आणि यातूनच एक मोठी व्यवस्था या ठिकाणी निर्माण होत असते. मग विवाह याच्यावरून तर तुम्हाला नक्कीच लक्षात येतील. आता मल्टीलायनल क्वेश्चन्समध्ये तुम्हाला थोडंसं विचारलं जाऊ शकतं की अरेंज मॅरेजमध्ये किंवा अरेंज मॅरेजचं प्रमाण किंवा अरेंज मॅरेजनुसार किंवा लव्ह मॅरेजनुसार लैंगिक गरजाची पूर्तता करणे, तसेच त्यांना समाज मान्यता मिळवण्यासाठी पुन्हा लग्न करणे, कायदेशीर पालकत्व मुलांचं मिळवणे किंवा एकमेकांशी सोबत राहणे, आर्थिक जबाबदाऱ्या एकमेकांच्या पाळणे, तसेच कुटुंबाप्रती आपली कर्तव्य पार पाडणे, एकमेकांशी प्रेम घेणे, प्रेम वाटणे, सामाजिक अपेक्षा ज्या असतील त्यांची पूर्तता वगैरे करण्यासाठी झटणे, या सर्व गोष्टी या विवाह व्यवस्थेतून समाजामध्ये बाहेर पडल्या जातात. आता त्यामध्येच भारतातील विवाहाची वैशिष्ट्य जर आपण बघितली, तर सर्वात महत्त्वाची एक गोष्ट जो शारदा ॲक्ट आहे, या शारदा ॲक्टनुसार किंवा त्याच्यामध्ये पुन्हा बदल होऊन मुलींच्या विवाहाचं कमीत कमी वय जे आहे हे 18 वर्षाचं आहे, आणि जास्तीत जास्त पुरुषांसाठी कमीत कमी हे आहे 21 वर्षाचं. म्हणजे एक विवाहाचं वय म्हणून या ठिकाणी किती मांडलेलं आहे ते इथं आपल्याला लक्षात येईल. आता विवाहाची वैशिष्ट्यांमध्ये आहे, विवाहाचं वैशिष्ट्य काय असेल, तर संबंध तयार करणे आहे. संबंध तयार करणे म्हणजेच विवाहामुळं काय होतं आहे, दोन व्यक्ती एकत्र येतात, त्यांच्यामध्ये एक नातेसंबंध तयार होत असतो. अगदी सोपं आहे, खूप सोपं आहे, याच्यामध्ये तुम्हाला जास्त असं डिस्क्रिप्शन करण्याचीही गरज पडणार नाही. ओके, पुढे नंतर विवाह जे आहेत हे सार्वत्रिकता आहे, म्हणजे कुठल्याही समाजाचा विचार करा तुम्ही, त्यामध्ये विवाह ही व्यवस्था तुम्हाला दिसून येणार आहे. म्हणजे ही विवाह जो आहे हा सार्वत्रिक आहे. पुढे नंतर टिकाऊ बंधन असं दिलेलं आहे. आता सापेक्षतः जरी असलं हे, तरी एक दीर्घकाळाचं टिकाऊ बंधन आहे, एक बॉन्ड आहे त्या नवरा बायकोमधला. ठीक आहे, पुढे दिवाणी व धार्मिक कार्यक्रम आहे. कधी कोणी कोणी अरेंज मॅरेज करताना रजिस्टर्ड मॅरेज करतं, कोणी कोणी लग्न करताना धार्मिक सोहळा पार पाडून करतं. म्हणजे विवाहाच्या वैशिष्ट्यांमध्ये
दिवाणी कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रम हे सुद्धा आलेले आहेत. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे त्याच्यानुसार. आणि पुढे नंतर इतरांबरोबर कर्तव्याची जाणीव आहे. इतरांबरोबर कर्तव्याची जाणीव म्हणजे आपल्या आपल्या एकमेकांच्या ज्या अपेक्षा असतील तर त्या पूर्ण करणे, संबंधातून जन्मलेली आपत्ती असतील त्यांचे संगोपन करणे, पालनपोषण करणे, त्यांना त्यांच्या पायावर उभा करणे, ह्या सर्व गोष्टी त्या व्यवस्थेमध्ये सिस्टमॅटिकली पुढे जात असतात. ते कर्तव्याची जाणीव म्हणून विवाहाची झालेली आहे. पुढे नंतर जोडीदारांच्या निवडीवरील बंधन, हे एक निर्बंध म्हणून आपण लक्षात घ्यायचे की प्रत्येक समाजामध्ये विवाहाच्या जोडीदाराच्या निवडीविषयीचे काही बंधनं असतात. उदाहरणार्थ इंडोगॅमी आहे. आता इंडोगॅमी म्हणजे काय की एखादा समूह असेल तर त्या समूहातीलच आपला जोडीदार निवडायचा, त्याला इंडोगॅमी म्हणायचं, त्याला आंतरविवाह म्हणतात. पुढे नंतर एक्झोगामी. एक्झोगामी म्हणजे काय तर आपला जो समूह असेल त्या समूहाच्या व्यतिरिक्त इतर समूहातील व्यक्तीशी विवाह करायचा असतो, त्याला बहिर्विवाह असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे इंडोगॅमी आणि एक्झोगॅमी हे परस्परांशी विरोधी आहे. आणि पुढे नंतर रक्तसंबंधी व्यक्तीशी विवाह न करणे, त्याचा एक नियम आहे. म्हणजेच त्याला इन्सेस टॅबो असं म्हणतात. म्हणजे एक कुटुंबातील व्यक्ती आहेत, मग भाऊ असेल किंवा बहीण असेल, यांच्यामध्ये लग्न होत नाही आहे. म्हणजे रक्तसंबंधी व्यक्तींशी विवाह नाही होत, जे की इतर गोष्टी इतर समूहातील किंवा इतर समाजातील व्यक्तींशी लग्न त्यांचं होऊ शकतं. म्हणजे एंडोगॅमी, एक्झोगॅमी आणि इन्सेस टॅबो अशा पद्धतीने एक जोडीदाराच्या निवडीवरील बंधनं इथंसुद्धा काही समाजामध्ये काही व्यवस्थेमध्ये इथं पाळली जातात. म्हणजे एक सरळ सरळ आपण जर बघितलं तर जातीजातीमधील लग्न किंवा आता हल्ली जातपात काही बघितली जात नाही, त्याच्यामध्ये लव्ह मॅरेज असेल किंवा अरेंज मॅरेज असेल तर इतर जातींमध्ये सुद्धा या विवाह सोहळे पार पडलेले आपल्याला जास्तीत जास्त दिसून येत आहेत. ठीक आहे, म्हणजे या व्यवस्थेमध्ये किंवा विवाहाच्या वैशिष्ट्यांमध्ये ही सुद्धा गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे परीक्षेमध्ये आपल्याला इंडोगॅमी, एक्झोगॅमी, इन्सेस टॅबो अशाबद्दलची क्वेश्चन्स किंवा अशाबद्दलचे एखादं विधान जर आलं तर ते काही नवीन नको वाटायला. ओके, पुढे विवाहाचे प्रकार आहेत. विवाहाच्या प्रकारांमध्ये फार महत्त्वाचे, ते तुम्हाला इंटरेस्टिंगसुद्धा वाटेल. एक विवाह आहे म्हणजे याच्यामध्ये एका पतीने एका पत्नीसोबतच लग्न केलं आणि तिच्यासोबत पूर्ण आयुष्य काढलं. ओके, म्हणजे हा एक विवाह झाला, याला मोनोगॅमी असं म्हणतात. बहुविवाह जो आहे हा बहुविवाह म्हणजे पॉलिगॅमी आहे. आता पॉलिगॅमी म्हणजे काय तर एखाद्या या प्रकारामध्ये जोडीदाराचं प्रमाण जे आहे याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त असतं. म्हणजे इथं बहुविवाह त्याला असं म्हटलं जातं. आता बहुविवाहमध्ये बहुपत्नी आणि बहुपती असं सुद्धा आहे. बहुपत्नी म्हणजे काय तर एकापेक्षा जास्त, म्हणजे दोन पत्नी असणे, म्हणजेच बायगॅमी असणे, किंवा त्याच्यामध्ये अनेक स्त्रिया असतील, अधिक स्त्रियांशी विवाह केलेला असेल एकाच पुरुषाने, तर त्याला सॉरोरल पॉलिजिनी असं देखील म्हटलं जातं. सॉरोरल पॉलिजिनी म्हणजे एक पत्नी नसून अनेक पत्न्या असतात, म्हणजेच बहुपत्नीमधलाच तो प्रकार आहे. दोन पत्न्या असतील तर त्याला बायगॅमी म्हणतात. बहुपती विवाहामध्ये सुद्धा ॲक्च्युली सेम तसंच आहे. आणि तोडा जमात किंवा कोटा जमात राजस्थानमधली किंवा खासा जमात असेल तर उत्तर भारतातली, तर या जमातींमध्ये बहुपती विवाह आहे. म्हणजे एक स्त्री एकापेक्षा अधिक पुरुषांशी विवाह देखील त्यामध्ये करते. तिबेटीन लोक तिबेटीन लोकसुद्धा यामध्ये उदाहरण आपण त्याचं घेऊ शकतो. या आता यामध्ये एक लक्षात घ्या, बहुपती विवाह जे आहे या बहुपती विवाहामध्ये खास करून पुन्हा दोन प्रकार आहेत. एक आहे भ्रातू बहुपत्नी पती विवाह आणि अभ्रातू बहु पती विवाह. म्हणजे यामध्ये थोडासा संस्कृत शब्दांचा उच्चार यामध्ये केलेला आहे. त्याला इंग्लिशमध्ये फ्रॅटर्नल पॉलिएंड्री असं म्हटलं जातं आणि नॉन फ्रॅटर्नल पॉलिएंड्री असं म्हटलं जातं. म्हणजे भ्रातू बहुपती म्हणजे काय तर एक स्त्री असते ही एकापेक्षा अधिक पुरुषांशी विवाह करते आणि ते पुरुष एकमेकांचे भाऊ असतात. ठीक आहे, म्हणजे त्यात उदाहरणार्थ जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये दक्षिण भारतामधील तोडा जमात आहे त्याचं उदाहरण आहे. आणि नॉन फ्रॅटर्नल पॉलिएंड्री म्हणजे किंवा अभ्रातू बहुपती विवाह म्हणजे एका स्त्रीचे एकापेक्षा जास्त पती असतात परंतु एकमेकांचे ते भाऊ नसतात. आता भ्रातू या संस्कृत शब्दाचा अर्थच आहे की भाऊ भाऊ. ओके, मग त्याच्यामध्ये भ्रातू बहू म्हणजे दोन भाऊ असा विचार तिथं करायचा आहे. आणि दोन भाऊ हे ज्यावेळेस एका स्त्रीचे पती असतील त्यावेळेस ते भ्रातू बहुपती असं असेल. म्हणून या बहुपती विवाह याचेही प्रकार आहेत. आता पुढे नंतर क्रमशः एक विवाह म्हणजे काय तर आता हे क्रमशः एक विवाह या एक विवाहाचेच प्रकार आहेत परंतु आपण थोडंसं त्याला वेगळं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्रमशः आणि अक्रमशः म्हणजे एक विवाहाचेच हे प्रकार आहेत. क्रमशः एक विवाह म्हणजे काय आहे की जर एखाद्या स्त्रीने एका पुरुषासोबत लग्न केलेलं असेल आणि ती स्त्री जर समजा विधवा झाली किंवा एका पुरुषाने स्त्रीसोबत लग्न केलेलं असेल आणि तो जर विधूर झाला, ठीक आहे, तर पुन्हा त्यांनी एखाद्या व्यक्तीसोबत लग्न करणे म्हणजेच पुनर्विवाह करणे हा एक प्रकारे सिरियल इथं नॉनस्टॉप झाल्यासारखी असते. म्हणजे एपिसोड संपला की पुढचा एपिसोड, ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथं एक प्रकारे
क्रमशः एक विवाह हा आपण त्यामध्ये विचारात घेतो. आता अक्रमशः म्हणजे काय, तर समजा एखादा विधूर असेल किंवा एखादी विधवा असेल तर त्यांनी संपूर्ण आयुष्यभर नंतर पुन्हा मग दुसरं लग्न केलेलं नाही आहे, म्हणजे ते तिथंच स्टॉप झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीचा जो विवाह असतो तो एक विवाह पद्धतीतील आपण अक्रमशः एक विवाह म्हणून त्याला ओळखलं जातं. ठीक आहे, तर या विवाहाचे जे प्रकार आहेत हे तुमच्या लक्षात आले असतील. कधीकधी आपल्याला परीक्षेमध्ये उदाहरण म्हणून या प्रकारांपैकी ऑप्शनमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं आणि एक सेंटेन्स या विवाहाच्या उदाहरणांमधलं आपल्याला देऊ शकतात. आता विवाहाची जी कार्य आहेत तर ती लक्षात घेऊया आपण. विवाहाची जी कार्य आहेत त्यामध्ये लैंगिक समाधान एक आहे, सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन हे एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळेच काही विवाह काही लोकसुद्धा या ठिकाणी विवाह करतात किंवा विवाहाची समाज मान्यता त्या ठिकाणी घेण्यासाठी विवाह करत असतात या लैंगिक संबंधांकरता. ठीक आहे, पुढे नंतर वैवाहिक स्थैर्य यामध्ये मिळवण्यासाठी, म्हणजे एक पतीपत्नी हे निश्चित प्रमाणामध्ये यामध्ये विवाहित जोडीदार असतील तर त्यांना स्थैर्य मिळण्यासाठी हे एक प्रकारे धार्मिक विधीद्वारे हे स्थैर्य प्राप्त करून घेतलं जातं. पुढे कुटुंबाची निर्मिती आहे, लैंगिक संबंधांद्वारे त्यांना जी जन्माला येणारी आपत्त्य आहेत त्यांच्यामध्ये जे एक ती आपत्य आणि ती पालक यांच्याद्वारे एक निर्मिती असते कुटुंबाची. पुन्हा सामाजिक मान्यता आहे, म्हणजे विवाह समारंभ जो आहे हा त्या लैंगिक संबंधाला तर समाज मान्यता मिळतेच मिळते, परंतु एक प्रकारे जी सोयरिक सर्वांना, म्हणजे एक सोयरिक म्हणजे लक्षात घ्या सोयरिक कशाला म्हणतात, तर सोयरिक म्हणजे एखाद्या कुटुंबाने एखाद्या मुलीचं लग्न केलं त्यात दुसऱ्या जो मुलगा असणार आहे तर त्या मुलाचं कुटुंब आणि मुलींचं कुटुंब यांच्यामध्ये नंतर पुन्हा संबंध निर्माण होतात आणि हे संबंध एक कायदेशीररित्या किंवा समाज मान्यता याला मिळावी म्हणून हे विवाह सोहळा या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. पुढे साहचर्य आहे, साहचर्यामध्ये एक लक्षात आपण घेऊ शकतो की हे जसं एक लक्षात घेण्यामध्ये म्हटलं तर एक साध्या गोष्टीमध्ये म्हटलं जे नवरा बायको आहेत हे नवरा बायको एकमेकांसोबत आयुष्यभर राहणे म्हणजेच एक प्रकारचं साहचर्य आहे. मग त्यामध्ये समजून घेणं, काही नातेसंबंध असणं, ठीक आहे, तर या गोष्टीसुद्धा साहचर्यामध्ये येतात. आणि पुढे आर्थिक सहकार्य, आर्थिक सहकार्यामध्ये पती किंवा पत्नी एकमेकांशी आर्थिक सहकार्य देखील करू शकतात. मग त्यांच्यासाठी उदरनिर्वाहासाठी असतील किंवा काही भविष्यासाठी काही PF असतील किंवा त्यांची एक इन्व्हेस्टमेंट म्हणून असेल, तर या इकॉनॉमिक कॉपरेशनसाठीसुद्धा विवाह कार्य हे एक महत्त्वाचं कार्य या ठिकाणी पार पडलं जातं. आय होप या विवाह व्यवस्थेमधील अर्थ किंवा त्यांचे प्रकार किंवा कार्य हे तुम्हाला समजले असतील. अगदी सोपं आहे, फक्त लक्षात घेण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. आता पुढची व्यवस्था म्हणजेच एक कुटुंब हे आपण बघणार आहेत. विवाहाचंच पुढचं स्वरूप कुटुंब फॅमिली म्हणून आलेलं आहे. ठीक आहे, तर सामाजिक व्यवस्थेची ही सुद्धा एक उपव्यवस्था आहे. आता व्याख्या आपण लक्षात घेऊया संशोधकांच्या. समनर आणि केलर यांनी सांगितलेलं आहे की कुटुंब हे जे आहे हे याचा आधार जो आहे हा रक्तसंबंध आहे. म्हणजे रक्तसंबंध म्हणजे रक्तसंबंधाचे असलेले एकत्रित संघ आणि दोन पिढ्यांचा समावेश असणाऱ्या सूक्ष्म स्वरूपाच्या सामाजिक संघटन. अतिशय सूक्ष्म स्वरूप आहे, एक प्रकारचं सामाजिक संघटनच आहे परंतु ते सूक्ष्म स्वरूपाचं आहे कारण ते एका बॉन्डमध्ये असतं आणि हा जो बॉन्ड आहे त्याचा आधार मुख्यतः काय आहे, रक्तसंबंध आहे. त्यामुळे समनर आणि केलर याने जी व्याख्या केलेली आहे ती अतिशय योग्य आहे. याचा आधार रक्तसंबंध असतो, पुढे नंतर दोन पिढ्यांचा समावेश असणाऱ्या सामाजिक संघटन जे असतं, म्हणजे ते आजोबा असेल, त्यांचा मुलगा असेल, पुन्हा त्यांचा मुलगा असेल, म्हणजे नातू, पुन्हा त्या नातूचा मुलगा, पुन्हा ते असं कंटिन्युअसली जे पिढ्यांचा समावेश यामध्ये असतो आणि हे एक सामाजिक संघटनामधीलच घटक असतो परंतु सूक्ष्म स्वरूपाचा असतो. ठीक आहे, असं सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. माझ्या मते ही जी व्याख्या त्यांनी केलेली आहे ती खरंच खूप चांगली आहे आणि मलासुद्धा खूप आवडली आहे ही व्याख्या. पुढे मॅकायवर आणि पेज यांनी सांगितलं की प्रजोत्पादन आणि आपत्य संगोपन करणारा निश्चित आणि दीर्घकाळ लैंगिक जीवन संबंधावर आधारलेला समूह म्हणजे कुटुंब आहे. म्हणजे कुटुंबामध्ये पालक आले, त्यांच्यामध्ये लैंगिक संबंध आला, एक जीवनभर जीवनसंबंधावर आधारलेला हा समूह आहे. दीर्घकाळ लैंगिकतेचा त्याच्यामध्ये आहे, पुन्हा प्रजोत्पादन आलं किंवा आपत्त्याचं संगोपन देखील यामध्ये आलं आणि अशी व्यवस्था किंवा असा समूह म्हणजे मॅकायवर आणि पेज यांनी कुटुंब असं नाव त्याला दिलेलं आहे. बर्जेस आणि लॉक यांनी सांगितलं की सामायिक म्हणजे एक सामायिक संस्कृतीची निर्मिती करणाऱ्या व्यक्तींच्या समूहास. मग सामायिक संस्कृतीची निर्मिती कशी होत असते, मग ती सुरुवातीला विवाह होणं आवश्यक आहे, त्यात रक्तसंबंध किंवा रक्ताच्या नात्यातील मुलं किंवा दत्तक घेतलेली मुलं यांच्या बंधनाने ज्यावेळेस एखादं घर उभं राहतं
त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक सामाजिक भूमिका एकमेकांशी किंवा परस्परांशी संबंधित असतात, आणि ज्यावेळेस या भूमिका संबंधित असताना जी संस्कृती त्या ठिकाणी निर्माण होते किंवा संस्कृती एक परिणाम स्वरूपात जन्माला घेते तिलाच एक प्रकारे कुटुंब असं म्हटलेलं आहे. आता क्लेअर यांनी सांगितलं की पालक आणि मुले यांच्या संबंधित समूहाला किंवा व्यवस्थेला कुटुंब असं म्हणतात. क्लेअर यांनी खूप सोपी व्याख्या या ठिकाणी केलेली आहे, जे पुढच्या सुरुवातीचे आपण समनर आणि बघितले ते आहेत केलर आणि हे आहेत क्लेअर, यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे, तर कुटुंबाच्या व्याख्या तुम्हाला समजली असतील. कुटुंबाच्या व्याख्यामध्ये पालक, पालकांद्वारे लैंगिक संबंधातून जन्माला येणारी प्रजोत्पादनाद्वारे जन्माला येणारे आपत्य, त्यांचं संगोपन, मग त्यांचा रक्तसंबंध किंवा दोन पिढ्यांचा समावेश किंवा सांस्कृतिक सामायिक संस्कृती, ओके, किंवा पालक मुले संबंध, या सर्व गोष्टी कुटुंबाच्या अर्थामध्ये आपण आता लक्षात घेऊ शकतो. आता इथे लक्षात घ्या एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबाच्या वैशिष्ट्यांमध्ये, तर कुटुंबाची वैशिष्ट्य खूप सोपी आहेत. यामध्ये पतीपत्नी संबंध आहे. पतीपत्नी संबंध आहे म्हणजे पतीपत्नी संबंध जो आहे हा सुरुवातीला समजा ज्यावेळेस त्यांचं विवाह होतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये लैंगिक संबंध येतो, संबंधातून अपत्यप्राप्ती होते, अपत्यप्राप्तीमधूनच कुटुंबाची त्या ठिकाणी सुरुवात होते. आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जरी अपत्यप्राप्ती नाही झाली तर मग त्यांचं कुटुंब होईल का? म्हणजे पती पत्नी दोघंच आहेत, अपत्यप्राप्ती झालेली नाही आहे, मग हे कुटुंब राहील का? तर यालासुद्धा आपण कुटुंब असंच म्हणतो. असं काही नाही आहे की त्यांचे लैंगिक संबंध येऊन त्यांना अपत्यच व्हावं. ओके, तर कुटुंबाच्या व्याख्येमध्ये पतीपत्नींचा संबंध किंवा पतीपत्नी एकत्र यातूनच कुटुंबाची स्थापना होत असते, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. विवाहाशी संबंधित आहे. आता विवाहाशी संबंधित म्हणजे नाते याच्यामध्ये दृढ होतं, हेच यातून लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे विवाहाशी संबंधित म्हणजे कसं की कुटुंब हे विवाहाशी संबंधित आहे, म्हणजे या संस्कृतीमध्ये एक कुटुंब आहे, दुसऱ्या कुटुंबाशी त्याच्यामध्ये एक संबंध, कौटुंबिक संबंध निर्माण होतात. हळूहळू त्यांच्यामध्ये जिव्हाळा निर्माण होतो आणि एक प्रकारे जे नातं असतं ते अधिकाधिक घट्ट याच्यामध्ये होत असतं. म्हणजे कुटुंब जे आहे हे विवाहाशी संबंधित आहे. पुन्हा नावनिश्चितीची पद्धती आहे. आता नामकरण किंवा नावनिश्चिती ह्याच्यामध्ये एकच आहे. हे नामकरण निश्चितीची पद्धती म्हणजे कसं की जन्माला जे येणारं अपत्य आहे ते त्याचं वडिलाचं आडनाव घेऊन ते जन्माला येतं, त्याला नाव टाकलं की ते वडिलाचं नाव, आईचंही नाव आणि आडनाव हे आता त्याच्यामध्ये येतं. म्हणजे ही महत्त्वाची भूमिका आहे एक वंश परंपरा निश्चित करण्याच्या बाबतीतली. आणि पुढे आर्थिक तरतूद जर बघितली तर प्रत्येक कुटुंबामध्ये एक किंवा अधिक जोडपे असतात, ते कुटुंब चालवण्यासाठी कुठलं ना कुठलं तरी काम करतात किंवा त्याच्यामध्ये एक मोबदला म्हणून किंवा कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी किंवा त्यांच्या गरजा भागविण्यासाठी किंवा कुटुंबाला संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी किंवा कुटुंबाची काळजी घेण्यासाठी त्यामध्ये एक आर्थिक तरतूद देखील त्याच्यामध्ये केलेली असते. खास करून आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर मातृसत्ताक आणि पितृसत्ताक यामध्ये, पितृसत्ताक जर बघितलं तर त्यामध्ये पिता हा कुटुंबाचा प्रमुख असतो, मातृसत्ताकमध्ये माता ही कुटुंबाची प्रमुख असते. ठीक आहे, मग कुटुंब प्रमुख कोणाला म्हणायचं? तर मग कुटुंब प्रमुख म्हणजे जो की आर्थिक तरतूद करून देणारा जर कुटुंबातील एखादा पुरुष असेल तर तो त्या ठिकाणी कमावता सदस्य म्हणून ओळखला जातो आणि आर्थिक तरतूद त्याला ती पूर्ण करायची असते. मग आर्थिक तरतुदींमध्ये मूलभूत गरजा येतात, अन्न वस्त्र निवारा असतं, संरक्षण देणं कुटुंबाला, त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. पुढे सामायिक निवासस्थान आहे. सामायिक निवासस्थानमध्ये एक लक्षात घेऊ शकतो आपण की ही जी कुटुंबातील सदस्य आहेत ही सर्व एकत्र राहून एका निवासामध्ये ती राहत असतात. मग आता त्याच्यामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीसुद्धा आलेली आहे. मग त्यामध्ये काही मूळ गावी राहतात, काही जिथे नोकरी लागेल त्या ठिकाणी व्यवसाय जसा सापडेल तसा त्या व्यवसायानुसार ते तिथे राहतात. म्हणजे या ठिकाणी कधी कधी बघितलं तर हे सामायिक निवास म्हणून देखील त्याचं वैशिष्ट्य आपण विचारात घेऊ शकतो. आता कुटुंबाच्या प्रकारामध्ये जर बघितलं तर सत्तेवर आधारित आणि रचनेवर आधारित असे दोन प्रकार या कुटुंब प्रकारामध्ये येतात. त्यामध्ये पहिलं आहे सत्तेवर आधारित. सत्तेवर आधारित म्हटलं तर याच्यामध्ये लक्षात घ्या की एक मातृसत्ताक आहे. मातृसत्ताक म्हटलं की आई ही कुटुंब प्रमुख मानली जाते. आता भारतामध्ये केरळमधील जो नायर समाज आहे किंवा ईशान्य भारतातील खासी गारो जमात आहे यांच्यामध्ये खास करून या मातृसत्ताक पद्धतीचा हे केला जातो. आता सत्तेच्या आधारे कुटुंबाचे जे तीन प्रकार पडलेले आहेत त्यात मातृसत्ताक हा आपण बघितला. पितृसत्ताक अगदी तसाच आहे, म्हणजे पिता हा कमवता असतो, पिता हा मेन त्याच्यामधला कुटुंब प्रमुख असतो आणि वंश परंपरा पित्याच्या नावानेच तिथं चालत आलेली
असते. आणि समानतावादीमध्ये काय आहे, पती पत्नी हे दोघं जे असतात हे दोघंही कुटुंब प्रमुख मानले जातात. स्त्रियांच्या हक्काबाबत तिथं जागृती असते, स्त्रियांना स्त्रियांच्या स्वातंत्र्याला त्या ठिकाणी अनेक संधी असतात. ठीक आहे, तर या सर्व समानतावादी कुटुंब पद्धतीमध्ये आहेत. म्हणजे हे सत्तेच्या आधारे कुटुंबाचे तीन प्रकार आहेत. आणि आता रचनेवर जर आधारित बघितलं, रचना जर बघितली तर जॉईंट फॅमिली आहे आणि न्यूक्लिअर फॅमिली आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये बघितलं तर दोनपेक्षा जास्त पिढ्यांमधील लोक जे असतात हे त्या ठिकाणी एकत्र आलेले असतात. आजही खेडोपाड्यामध्ये जर बघितलं आपण तर काही काही घरांमध्ये चार चार पाच पाच मुलं एका व्यक्तीला जर असतील तर ते पूर्णपणे आणखीनसुद्धा एकत्र शेती करतात. एकत्र कुणी शेती करतं, कुणी नोकरी करतं, परंतु त्यांचं घर जे असतं किंवा कुटुंब जे असतं हे जॉईंट फॅमिलीमधलं असतं. ठीक आहे, तर संयुक्त कुटुंब हा एक महत्त्वाचा आधार ग्रामीण समाजामध्ये मानला जातो. पुढे नंतर केंद्र कुटुंब, त्यालाच न्यूक्लिअर फॅमिली असं म्हटलं. म्हणजे इथं काय झालेलं असतं, दोन पिढ्यांचा म्हणजे पालक आणि त्यांची मुलं यांचा समावेश या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आलेला असतो. यामध्ये पती पत्नी किंवा त्यांची अविवाहित मुले ही एकत्र राहत असतात. म्हणजे शहरी भागांमधील जर मुख्यतः कुटुंब रचना बघितली तर ती न्यूक्लिअर फॅमिली असते. शहरी भागामध्ये राहणीमानाचा खर्च किंवा घरांच्या किमती ह्याच्यामध्ये कसं असतं, हे जास्त असल्यामुळं न्यूक्लिअर फॅमिली या ठिकाणी अस्तित्वात आलेल्या आहेत. परंतु ग्रामीण समाजामध्ये जॉईंट फॅमिली आपल्याला सर्रासपणे पाहायला मिळतील या कुटुंबाच्या प्रकारामध्ये. ठीक आहे, कुटुंबाचे प्रकार हे जे आहे हे आपण बालपणीसुद्धा आपल्या शालेय पाठांमध्ये शिकलेलं आहे आणि समाजामध्ये देखील याचं प्रमाण, जे न्यूक्लिअर फॅमिली आहे त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. कुटुंबाची कार्य थोडक्यात बघूया आपण. खूप सोपी आहेत. संरक्षण विषयक, म्हणजे संरक्षण देण्यासाठी किंवा ते भावनिक असेल, शारीरिक असेल, आर्थिक असेल, हे संरक्षणविषयक कार्य यामध्ये कुटुंबाद्वारे पार पाडलं जातं. पुढे संस्कृती संक्रमण आहे. संस्कृतीची शिकवण कुटुंबात मिळते आणि कुटुंबापासूनच एक सामाजिकरणाची जी प्रोसेस असते ती सुरू होत असते. म्हणजे सामाजिकरणाची प्रोसेस म्हणजे काय, तर कुटुंबातून संस्कृतीचं पालन पोषण आपण पालन करत असतो आणि तेच पुढे नंतर पिढ्यानं पिढ्या काय होत असतं, संक्रमित होत असतं. त्यालाच सामाजिकीकरण असं म्हटलं जातं. म्हणजे कुटुंबातून मिळणारी मूल्य, वर्तन, विश्वास, विचार हे सर्व गोष्टींचं पालन पुढच्या पिढींकडे ज्यावेळेस ट्रान्सफर होतं त्यावेळेस ते संस्कृती संक्रमण म्हणून ओळखलं जातं. पुढे जैविक कार्य, जैविक कार्य म्हटलं तर हे प्रजोत्पादक आहे. म्हणजे कुटुंबामधील कार्य आहे, त्याच्यामध्ये पती पत्नी आले, मग त्यांचं जैविक कार्य म्हणजेच एक प्रकारे लक्षात घ्यायचं इथं की प्रजोत्पादक कार्य. ओके, पुढे आर्थिक कार्यामध्ये जर विचारात घेतलं तर आर्थिक कार्यामध्ये मग कुटुंब प्रमुख, मूलभूत गरजा संरक्षणाकरिता किंवा काळजी घेण्याकरिता जो काही खर्च, हे सर्व गोष्टी उदरनिर्वाहाच्या गोष्टी पूर्ण आर्थिक कार्यामध्ये येतात. मग कुटुंबामध्ये कार्य आहे धार्मिक कार्य, काही विवाह सोहळे असतील, काही पूजा पद्धती असतील किंवा काही कुठल्याही प्रार्थना असतील, तर याच्या बाबतीत ज्या काही गोष्टी झालेल्या असतील तर त्या धार्मिक कार्यामध्ये येतात. पुढे नंतर शैक्षणिक कार्य आहे. शैक्षणिक कार्य म्हणजे मुलांचं संगोपन असेल, ज्ञानाचं संक्रमण असेल, ज्ञान मिळवून देणं असेल, ज्ञानाची एक प्रकारे संधी मुलांना अपत्यांना संगोपनामध्ये प्राप्त करून देणं असेल, तर या सर्व गोष्टी कुटुंबाद्वारे शैक्षणिक कार्यामध्ये येतात. तसेच भावनिक कार्यसुद्धा आहे, त्यामध्ये प्रेम, माया या सर्व गोष्टी बालकांना देखील कुटुंबामध्ये दिल्या जातात. आणि मनोरंजनाचे कार्य म्हणून देखील कुटुंबाचं कार्य आहे. त्यामध्ये काही काही ग्रामीण भागामध्ये किंवा काही व्यवस्थेमध्ये किंवा काही समाजामध्ये एक पारंपरिक मनोरंजनाचं कार्य कुटुंबाद्वारे पार पाडलं जातं. मग त्यात लोकनृत्य असेल, लोकसंगीत असेल, किंवा कुटुंबामध्ये आज सर्रासपणे आपण TV वापर करतो किंवा इंटरनेटचा वापर करत असतो. ठीक आहे, तर हे एक मनोरंजनाचे कार्य म्हणून पार पाडण्यासाठी देखील कुटुंबामध्ये थोड्या प्रमाणामध्ये त्याचा वापर हा होत असतो. ठीक आहे, तर यामध्ये कुटुंबाची कार्य तुम्हाला ही लक्षात आली असतील, खूप सोपा चॅप्टर आहे हा. फक्त व्यवस्था म्हणजे काय हे समजणं तुम्हाला आवश्यक आहे. त्यामध्ये पुढे धर्म, धर्माच्या बाबतीमध्ये आता आपण थोडक्यात बघूया. याच्या व्याख्या सांगताना दुर्खीम यांनी सांगितलेलं आहे की वस्तूविषयीच्या श्रद्धा आणि विधी यांची संकलित व्यवस्था जी असते त्याला धर्म असं म्हटलं जात असतं. म्हणजे हा एक श्रद्धा आणि विधी यांची एक संकलित व्यवस्था आहे एका वस्तूविषयीची. ओके, पुढे मॅलिनोव्स्की यांनी सांगितलं की कृती करण्याचा एक विधी आणि श्रद्धेची एक व्यवस्था अशी एक समाजशास्त्रीय घटना आहे, म्हणजेच त्याला धर्म असं म्हणतात. पुढे एडवर्ड टायलर यांनी सांगितलं की दिव्य प्राण्यांवरील श्रद्धा म्हणजेच धर्म होय. ओके, अतिशय सोप्या शब्दांमध्ये त्यांनी सांगितलं की दिव्य प्राण्यांवरील श्रद्धा जी असते त्यालाच आपण धर्म असं म्हणतो. आणि खास करून जर अर्थ बघितला आपण तर एखाद्या गोष्टीवरील किंवा एखाद्या घटकावरील जी आपली श्रद्धा असते त्याच्या त्या श्रद्धेपोटी आपण एखादा विधी करतो, एखादी कृती करतो. ओके, तर
ती कृती, ती तो विधी किंवा ती श्रद्धा या व्यवस्थेमध्ये येते आणि त्याच व्यवस्थेला आपण धर्म असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता त्यामध्ये धर्माचे जे स्वरूप आहे, या धर्माच्या स्वरूपामध्ये जर आपण विचार केला तर आपण ईश्वरावरती काही कोणी कोणी श्रद्धा ठेवतं, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळ्या धर्मानुसार त्यामध्ये ईश्वरावरची श्रद्धा आहे. पुढे त्यामध्येच देखील या धर्मामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे आदिवासी जमाती जर बघितल्या तर त्यांच्यामध्ये धर्मश्रद्धेचे देखील प्रकार आहेत, जसं की आपण इथं बघत आहोत, आत्मावाद, मानावाद, बोंगावाद, जडवस्तूवाद. ठीक आहे, आत्मावाद म्हणजे आत्मा असते, आत्म्याचा अस्तित्व असतं. मानावादमध्ये माना नावाची देवी असते, त्याच्यानुसार नंतर पुन्हा मग ही एक अलौकिक शक्ती म्हणून ओळखलं जातं. तर बोंगावादमध्ये ही सुद्धा एक अलौकिक शक्तीवरील श्रद्धा पाळली जाते समाजामध्ये. जडवस्तूवादमध्ये भौतिक वस्तूंना किंवा त्यांच्यात असलेल्या गूढ शक्तींना एक पूज्य या ठिकाणी मानलं जातं. पुन्हा धर्म जे आहेत, हे धर्म आपण इथं बघतोय, त्यांचे पवित्र ग्रंथ या ठिकाणी बघतोय आपण. बौद्ध धर्म आहे, त्याचा पवित्र ग्रंथ त्रिपिटक आहे. ख्रिश्चन धर्म आहे, याचा पवित्र ग्रंथ बायबल आहे. हिंदू धर्म आहे, याचा पवित्र ग्रंथ वेद उपनिषद आहे. इस्लाम आहे, यांचा पवित्र ग्रंथ कुराण आहे. जैन धर्म आहे, यांचा पवित्र ग्रंथ आगम आहे. ज्यूज आहे, त्यांचा तोरा आहे. शीख आहे, त्यांचा गुरुग्रंथ साहेब आहे. आणि पारशी आहे, त्यांचा झेदावेस्ता. अशा पद्धतीचे हे पवित्र ग्रंथ त्या त्या विशिष्ट धर्मांचे आहेत. तर निसर्गवाद म्हणून देखील एक आदिवासी जमातीतील धर्मश्रद्धेचा प्रकार आहे, तो आहे निसर्गावरील श्रद्धा, निसर्ग शक्तींची पूजा. आणि दैवकवादमध्ये काय आहे, तर एक काल्पनिक वस्तू किंवा वनस्पती, प्राणी यांना एक खास करून तिथं पूर्वज मानलेलं असतं आणि त्यांची पूजा अर्चा करत असतात. म्हणजे एक साधारणतः आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर पितृजेऊ घालण्याचा कार्यक्रम हा होत असतो. म्हणजे हा एक प्रकारे दैवकवादच आहे, हा एक विशिष्ट समाजानुसार पार पाडला जात असतो. ठीक आहे, पुढे नंतर श्रद्धांची व्यवस्था आहे. आता श्रद्धांची जी व्यवस्था आहे त्यामध्ये धर्माचे पालन करणे, पवित्र अपवित्रतेची संकल्पना, या सर्व कार्य यामध्ये येतात. धर्माची कार्य खास करून जर बघितली तर त्यामध्ये धार्मिक अनुभूती आहे. म्हणजे अनुयायी जे असतात त्यांना धार्मिक अनुभूती, प्रार्थना असेल, साधना असेल, त्याचा मार्ग, विधी, या सर्व गोष्टींची अनुभूती दिली जाते. सामाजिक ऐक्य देखील याद्वारे निर्माण होतं. मूल्य संवर्धन, मूल्य विकास देखील याद्वारे होते. सामाजिक नियंत्रणसुद्धा काही विशिष्ट धर्माची लोक असतात, त्यांची ती जी धार्मिक ग्रंथ असेल किंवा धार्मिक नेता असेल त्यांच्याद्वारे ते सामाजिक नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठीसुद्धा धर्माचं कार्य या ठिकाणी अलौकिक ठरतं. पुढे मानवी कल्याण, म्हणजे धर्म हा एक प्रकारे सामाजिक कल्याणाचा बेस असल्या कारणाने त्या ठिकाणी त्यामध्ये प्रेम, सहिष्णुता, शांतता हे मूल्यांची सुरुवात किंवा मूल्यांचा विकास यामध्ये केला गेलेला असतो आणि ते धर्माचं कार्य म्हणून मानलं जातं. आणि धर्म या धर्माची कार्य म्हटलं तर संकटकाळी किंवा आजारपणामध्ये किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यावरती जसं आपण आपला देश इतर देशांना जशी मदत करतो तशी एक प्रकारे एक भावनिक आधार त्या धर्माच्या बाबतीमध्ये इथं असतो. म्हणजे एक लक्षात जर घेतला तर एखादी व्यक्ती जर मृत्यू पावली तर सर्व धर्माची लोक एकत्र गोळा होतात, तो विधी पार पाडला जातो. एक खास करून इथं एक भावनिक आधार म्हणून देखील या विशिष्ट धर्मांचं कार्य म्हणून केलं पार पाडलं जातं. धर्माचे जे अपकार्य आहेत त्यामध्ये गटबाजी आहे. म्हणजे या धर्माची कार्य जशी चांगली आहे तशीच काही निगेटिव्ह नकारात्मक गोष्टीसुद्धा आहेत. त्यामध्ये धर्मांद्वारे गटबाजी केली जाते. पुन्हा नंतर आपापलाच धर्म श्रेष्ठ आहे असं काही लोकांमध्ये ठसवण्याचा प्रयत्न काही लोकांद्वारे हा चालू असतो, त्यालाच स्वसमूह श्रेष्ठतावाद असं म्हटलं जातं. पुढे समाजामध्ये आपण राहत आहोत किंवा काही वेळेला धार्मिक गटांकडून काही मूलतत्ववादांना चालना देते, म्हणजे मुद्दामून त्यामध्ये जहालता निर्माण केली जाते. धार्मिक श्रद्धेविषयी व्यक्तीच्या ठेस पोहोचवली जाते. म्हणजेच हे मूलतत्ववाद किंवा फंडामेंटलिझम जे आहे त्याला आपण म्हणतो की शांतता धोक्यात आणण्याचं काम यामध्ये समाजामध्ये या मूलतत्ववादाद्वारे घडून आणलं जातं. पुढे अंधश्रद्धा आणि देववादी दृष्टिकोनाचा देखील जास्तीत जास्त प्रसार या धर्माच्या आधारावरच केला जातो. पुढे नंतर संघर्षामध्ये सुद्धा वाढ या धर्माच्या याच्यानुसार होते. अंधविश्वासास देखील वाढ याच्यामध्ये होते. तर त्याच्या बाबतीत एक कार्ल मार्क्सच्या बाबतीत लक्षात घ्या, एक विधान आहे की कार्ल मार्क्सनं म्हटलेलं आहे की धर्म ही समाजातील लोकांसाठी एक प्रकारची अप्पूची गोळी आहे. ठीक आहे, म्हणजे जे पूजा अर्चना कर्मकांड वगैरे ते पार पाडलं जातं हे सर्व काही गोष्टी अंधविश्वासात आहेत. याच्याद्वारे खर्चही होतो, गरीबादी गरीबच बनत जातात, श्रीमंत लोक हे गरिबांचा फायदा घेऊन अशा पद्धतीने तिथं धर्माच्या अपकार्याखाली कमाई करून घेतात. पुढे नंतर शोषण आहे,
एक्सप्लॉयटेशन आहे, म्हणजे विविध धार्मिक समूहातील काही लोक जे असतात हे धर्माच्या नावाने संपत्ती देखील जमवतात आणि संपत्ती देखून स्वतःचं पूर्णपणे उत्पन्न हे वाढवतात. म्हणजे धर्माची अपकार्यसुद्धा आपल्या भारत देशामध्ये पाहायला मिळत आहेत. हल्ली स्वतंत्र झाल्यापासून हे जे सर्व गोष्टी आहेत ह्या हळूहळू कमी होऊ लागलेल्या आहेत. जसं शिक्षणाचा प्रसार किंवा शिक्षणाचं महत्त्व हे वाढत गेलेलं आहे, तसं हळूहळू अंधविश्वास असेल, दैव किंवा अंधश्रद्धा असेल किंवा शोषण असेल, तर हे समाजामध्ये थोडक्यात कमी होत आहे. ठीक आहे, ते कमी झालेलं आहे असं नाही आहे, पण कमी होत आहे. ठीक आहे, पुढे नंतर जर आपण याच्यामध्ये बघितलं तर धर्म किंवा विवाह किंवा कुटुंब या ज्या व्यवस्था आहेत या सामाजिक व्यवस्थेमध्येच येणाऱ्या महत्त्वाच्या व्यवस्था आहेत. ठीक आहे, तर या चॅप्टरमध्ये आपण या व्यवस्थेबद्दलची जी माहिती बघितलेली आहे ती खूप आहे. याच्यामध्ये खास करून तुम्हाला जोड्या लावामध्ये एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यामध्ये अ गटामध्ये दिलं जाऊ शकतं की बहुपत्नीत्व, मग पुढे ब गटामध्ये ते बहुपत्नीत्वाची व्याख्या किंवा न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे काय, किंवा त्याच्यामध्येच खास करून विचारलं जाऊ शकतं की कार्ल मार्क्स, मग ब गटामध्ये दिलं जाऊ शकतं की आपूची गोळी, धर्म ही आपूची गोळी, अशा पद्धतीने तिथं तुम्हाला एक क्लू थोडासा दिला जाऊ शकतो आणि अशा पद्धतीनेच त्याच्यावरती प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण सामाजिक व्यवस्था हा चॅप्टर इथं बघितलेला आहे. याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही ती कमेंट्समध्ये मेन्शन करायची आहे, लाईक करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर, आणि व्हिडिओच्या शेवटी ज्या लिंक्स दिलेल्या आहेत तर त्या लिंकवरून इतर व्हिडिओसुद्धा पाहायचेत आणि चॅनलला सबस्क्रिप्शन करायचं आहे, जे की उजव्या कोपऱ्यामध्ये उजवीकडे खालच्या साईडला तुम्हाला जे सबस्क्राईबचं बटन किंवा लोगो जो दिसत आहे त्यावरती तुम्ही सबस्क्रिप्शन तुमचं करू शकता. बेल आयकॉन प्रेस करा आणि अपडेट रहा. आणि तुम्ही फेसबुकवरील प्रयाग इन्स्टिट्यूट पेजवरती देखील तुम्ही याच्यावरती फॉलो त्याला करू शकाल डेली डेली अपडेट्ससाठी, किंवा जे इंटेलेक्च्युअल क्वेश्चन्स असतात बुद्धिमत्तेचे तर ते त्या पेजवरती आपण टाकत असतो, त्यावरती तुम्ही ते लाईक फॉलो करून तुम्ही ते कॉमेंट्ससुद्धा करू शकता किंवा तुम्ही बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचा सराव देखील त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, तर भेटू, तर हॅव अ नाईस डे अँड बाय. थँक्यू.